सभी रात कितने बजे से गए थे? 12 बजे। हाँ सभी आज विश्व में हैप्पी न्यू ईयर बनाते हैं, लेकिन हिंदू के लिए हैप्पी न्यू ईयर कब? ऐसा चैत्र मास के युगादि के, युगादि के लिए ऐसा हिंदू के लिए होता है। चलो आज होने पर भी हम नया साल का स्वागत किया है ना? आज नया साल का और एक बार आपको हैप्पी न्यू ईयर मुबारक। ओके, कल की क्लास की डिस्कस में आप क्या क्या सीखे थे बताओ? क्या सीखे थे? मोटू पतलू का सीखे थे ना? क्यों आपको सभी लोग हाँ मोटू पतलू हो कोई भी हो कैसे करते हैं, क्या करते हैं? हाँ ये एनिमल्स कोई उसे को कुछ क्या तो बना कर देते हैं क्या? नहीं, उनको कपड़े सिला कर देते हैं क्या? नहीं। और जो एनिमल्स हो बर्ड्स को उनका घर बना कर देते हैं क्या? नहीं। और उनके खाना प्लेट में डालकर खा जाओ ये सब खा बोलते हैं? नहीं नहीं। कोई भी एनिमल्स या बर्ड कोई भी अपना काम दूसरों के लिए नहीं करने देते हैं, है ना? फिर हम क्यों अपना काम हमें नहीं करते हैं? आपको ये मंचन करने स्नान करने के लिए गए तो आपको मम्मी पेस्ट साबुन थेवल रस सभी रेडी करता है पापा के लिए कोई किसी के लिए, लेकिन कब हमें हमारा काम अपना काम हम करते हैं तब हम क्या वेल स्टूडेंट्स वेल चिल्ड्रंस करते हैं। कोई भी हो, पापा हो मम्मी हो गुरु जी हो कोई भी हो, क्योंकि वो सबके लिए पसंद होता है, खुश होता है ना चिल्ड्रंस? चलो ये आज हम सब अपना अपना काम करने के लिए क्या करना, यही लेसन आज आपको मैं करने जा रही हूँ। सब सब करते अपना 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 काम क्या है? वर्षा आई, किसान खुश
किचन अड़के मने अड़के मने रसोई घर में गई कौन लक्ष्मी लक्ष्मी रसोई घर में गई लक्ष्मी अड़के मने के हो दड़ो लक्ष्मी कहाँ गई गो टू चिकन किचन रूम कहाँ गई किचन रूम में गई कौन लक्ष्मी उसने चार बनाई चार मीन्स क्या टी चार टी बनाई टी मीन्स टी टी बनाई उन्हें किचन रूम को गए चिकन किचन रूम को जाकर अड़के मन के होगी वन चाय बनाई चाय मीन्स टी मारो टी का कप दादाजी को पकड़ाया कप मीन्स क्या है कप लोटा चाचा जी हाँ चाय का कप कौन दादाजी को पकड़ाई मिस कोटरो दादाजी को कोटरो दादाजी ने चाय पी दादाजी क्या आपको मैं एक चम्मच चाय देने से क्या करते हैं सर्जक है क्या हाँ थ्रो करते हैं क्या नो क्या पीते हैं ड्रिंक करते हैं बहुत सीख करते हैं ओके क्या करते हैं ए चापियो प्लीज चापियो वन सिप ओके छापे खाते ना ऐसे दादाजी का मन खुश हो गया मन मीन्स क्या है माइंड माइंड मीन्स मन मीन्स माइंड मन मन ये परंतु माइंड फ्रेश होता है बहुत उल्लास आराम रिलैक्स होता है किसे दादाजी को लक्ष्मी कहाँ गई लक्ष्मी गई रसोई घर में जाकर चाय बनाई चाय बनाकर क्या करी कप में डालकर दादाजी को दी दादाजी वो पी गए बाद ये माइंड है ना फ्रेश हुआ आराम हुआ ये किसका काम था लक्ष्मी माँ का काम था वो सबके लिए चाय बनाकर दी वो दादाजी को भी दी किसे खुश हुआ दादाजी को खुश घर घर में सभी भी खुश हो गए पर दलक्ष्मी ना पकोड़ा छा बना से क्या क्या होगा दादाजी को माइंड फ्रेश नहीं होगा अब सबको खुशी नहीं होगा अब लक्ष्मी को मैं भी छा नहीं बना कर दी ऐसा सैड से बैठ गई इसलिए चिल्ड्रंस ये लक्ष्मी का काम था क्या छा बनाना पकवान वो अपना आप ही कोई ना बोलने से भी वो अपना कर जैसे नेक्स्ट वर्षा आई वर्षा क्या है वर्षा आपको सबको पता है क्या है पता है मैं पहला अक्षर लिखती हूँ राइन मारे मारे क्या हुआ मारे राइन हाँ राइन आई कब राइन राइन आ गई किसान खुश हो गया कौन फार्मर को बहुत हैप्पी हुआ आप भी फार्मर रहते हैं ना आपके घर में भी दादाजी नाना जी कोई भी रहते हैं ऐसे ही तो कौन खुश हुआ किसान खुश हुआ राइन आने से उसने हल उठाकर के जोता हल मीन्स क्या है हल क्या है हल क्या है आपको ये क्या आया फ्लो नेगलू क्या है नेगलू ये हल उठाकर खेत जोता खेत मीन्स क्या है
लगा, आराम से वो अपने काम करने लगा। खेत में धान के पौधे रोपा, आगे था धान बीज क्या है? धान पड़ी बत्था रोपा, रोपा में लगाया, ग्रोथ किया, क्या करें लगाया पौधे में प्लांट्स, प्लांट्स लगाया, कौन लगाया? खेत में फार्मर लगाया। धान की अच्छी फसल खाई, गुड क्या प्रोटीन आया किसका? धान का पड्डी खाई, क्या अच्छे इतने इतने अच्छे हुआ। ये किसके लिए लाभ हुआ? किसान के लिए लाभ, विश्व के लिए भी ये लाभ हुआ, क्योंकि हम ना खाने का फूड को देता है किसान के देता है। सेंटर ऑफ वो कौन है? हमारा सबका सेंटर ऑफ वो बहुत ये फार्मर है, क्योंकि हमें तंदुरुस्त बनाने के लिए खेत में धूप में दिन रात भी वो काम करता है। वो अपना आका ना करना ना करे तो हम क्या खाने के लिए कुछ नहीं मिलता था, इसलिए वो अपना काम हमें खुद आप ही करा। वो बारिश आने से वो खुश हो गया, खेत जोता, जोतने के बाद पौधे लगाया, वो पौधा ससी लगाया, और लगाकर क्या किया, अच्छा रोदी दिलाया, इसलिए क्या हुआ वो भी खुश, हम सभी भी खुश हो गए। ये घर घर में लक्ष्मी घर में खुश करे तो ये फार्मर है ना, सबको भी खुश किया। नेक्स्ट आभार स्कूल गया, आभार आपके जैसे एक स्टूडेंट, आभार स्कूल गया, कौन गया? आभार गो टू स्कूल, वहां बेंच पर बैठ गया, कहां बैठा वो? बेंच था ना, बेंच पर बैठ गया, क्या कौन आभार बेंच क्या जमीन पर बैठा क्या? नहीं, बेंच पर बैठ गया। अध्यापिका ने पाठ पढ़ाई, क्या करी? रीड लेसन, कौन? टीचर, अध्यापिका मीन्स फीमेल टीचर को अध्यापिका कहते हैं, वो टीचर मेरे जैसी टीचर, वो पाठ पढ़ाई, आपको भी मैं पढ़ा रही हूँ, आप क्या कर रहे पढ़ाने से आपको अच्छे ज्ञान पाते हैं, ज्ञान पाने से अच्छा काम मिलता है, काम मिलने से आपका घर सुधरता है। नेक्स्ट, उसने अध्यापिका की बात ध्यान से सुनी, वो अध्यापिका के बाद टीचर का क्या स्पीकिंग बातचीत सबको ध्यान से इंटरेस्ट से वो पाठ सीखा, वो उसे सारा पाठ याद हो गया, उसे बहुत कुछ से ध्यान से सुनने से उसे पाठ याद आया, अरे नो फॉरगेट, वो आराम से वो रिमेंडिंग करने लगा, अच्छा याद आया किसे? वो आभार को। चलो, ये टीचर का क्या का क्या था? टीचर का काम था सबको पढ़ाने का, ये पढ़ाने से क्या हुआ स्कूल का चिल्ड्रंस क्या हुआ? अच्छे से दान का ग्रोथ हुआ, अच्छे से दान पढ़ा बढ़ाया, बढ़ाकर और अच्छा स्कूल का नाम रोशन किया। इसलिए हमारा काम हम खुद करने से, आपको टीचर अपना काम खुद करने से क्या हुआ स्कूल का क्या नेम बढ़ गया। चलो चिल्ड्रन, हमारा काम हमें कभी भी हम करने से सबके लिए खुश होता है। चलो गाना मिलेंगे, एक बार बोलेंगे, लक्ष्मी अड़के मन के बंदो, लक्ष्मी अड़के मन के बंदो, उसने छा बनाई बड़े कप छा मार दो, छा मारिए मड़ो अदना कप होगी दादाजी के को दो, दादाजी ने मड़ो दादाजी ने छा पी दादाजी टीना खुद दो, दादाजी का मन खुश हो गया, दादाजी ना मानस हो मैं मस्तिष्क खुश किया
ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಊಟ ಸಿಕ್ತು, ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಿಂದ ಇದ್ರು. ಅವಳು ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಿಂದ ಅವಳು ಖುಷಿಯಿದ್ರು. ಇದರಿಂದ ಇಡೀ ಮನೆ ಏನಾಯಿತು, ಖುಷಿಯ ವಾತಾವರಣ ತಂದು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ನಾವೇ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫಾರ್ಮರ್ ಬರೋಣ. ರೈಟ್, ವರ್ಷ ಆಯಿತು, ಮಳೆ ಬಂತು. ಕಿಸಾನ್ ಖುಷಿ ಹೋಗಯ್ಯ, ರೈತ ಬಹಳ ಖುಷಿ ಪಟ್ಟ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಳೆ ಬಂತು ಅಂದರೆ ನನಗೆ ಕೆಲಸ ಶುರು ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಖುಷಿ ಪಟ್ಟ. ಉಸ್ನೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಾಗ ಕೇಚ್ ಹೋತ, ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಮಳೆ ಬಂತು, ಭೂಮಿ ಸ್ಮೂತ್ ಆಗಿದೆ, ನಾನು ನೇಗಿಲು ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಗದ್ದೆನ ಉಳುಮೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಉಳುಮೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ. ಕೇಳಿಗೆ ದಾಂಗಿ ಫೋದೆ ಕೊಟ್ರಿ. ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಇದು ಭತ್ತನ ಹಚ್ಚಿದ, ಭತ್ತದ ಸಸಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೇಸಾಯ ಮಾಡಿ ಹಚ್ಚಿದ. ಇದರಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತು, ಒಳ್ಳೆ ಭತ್ತದ ಬೆಳೆಗೆ ಬಂತು. ಮಕ್ಕಳೇ, ರೈತ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಬೆನ್ನೆಲುಬು, ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ರೈತ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಭತ್ತ ಬೆಳೆದು ನಮಗೆಲ್ಲ ಊಟ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಯಾರೂ ಬದುಕ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೆನ್ನೆಲುಬು ರೈತ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವನು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಬೆಳೆದು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಫುಡ್ಡನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡ್ತದೆ, ನಾವು ದುಡ್ಕೊಂಡು ಕೊಂಡ್ಕೋಬೋದು. ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಸರಿ ರೈತ ಬೆಳೀಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡಿಗೆ ಪ್ರವೇಶನ ಆಗಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಅದಕ್ಕೆ ರೈತ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚ ಊಟ ಇಲ್ಲದೆ ಸಾಧ್ಯತ್ತು. ಓಕೆ ಮಕ್ಕಳ ನೋಡ್ರಿ, ಅವನು ಅವನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ನೆಕ್ಸ್ಟು, ಆಬಾ ಸ್ಕೂಲ್ ಗಯ್ಯ, ಆಬಾ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋದ. ಮಹಾ ಬೇಚ್ ಪರ್ ಬೈಯ್ಯ, ಅವನು ಒಂದು ಬೇಚಿನ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡ. ನೀವು ಕೂತಿರ್ತಾನೆ ಅದೇ ರೀತಿ ಅವನು ಬೇಚ್ ಮೇಲೆ ಕೂತ. ಅಧ್ಯಾಪಿಕಾನೆ ಪಾಠ ಮಾಡಿ, ಒಬ್ಬಳು ಲೇಡಿ ಟೀಚರ್ ಅವನಿಗೆ ಪಾಠವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಟ್ರು ಮಾಡಿದ್ರು. ಉಸ್ನೆ ಅಧ್ಯಾಪಿಕಾಗಿ ಪಾಠ ಧ್ಯಾನಿಸೋಣ, ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಅಧ್ಯಾಪಿಕ ಮಾಡಿದಂಥ ಟೀಚರ್ ಮಾಡಿದಂತಹ ಶಿಕ್ಷಕಿ ಮಾಡಿದಂತಹ ಪಾಠವನ್ನು ಧ್ಯಾನದಿಂದ ಕೇಳಿದ, ಮನದಿಟ್ಟು ಕೇಳಿದ. ಅವಾಗ ಏನಾಯಿತು, ಉಸ್ನೆ ಸಾರ ಪಾಠ ಯಾವ್ದು ಹೋಗಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಇಡೀ ಪಾಠದ ಸಾರಾಂಶ ಪಾಠದ ಅರ್ಥ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಆಯಿತು. ಇದರಿಂದ ಅವನು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ. ಇಲ್ಲಿ ಆಭಾರ ಹೇಗೋ ಹಾಗೆ ಒಬ್ಬರು ಟೀಚರು ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಾಠ ಮಾಡಿದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗೋದು, ಎಲ್ಲರೂ ಜ್ಞಾನ ಇಟ್ಟು ಮನಸ್ಸಿಟ್ಟು ಕೇಳಿ ಆ ಪಾಠವನ್ನು ಓದಿದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಅರ್ಥ ಆದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗೋದು, ಚೆನ್ನಾಗಿ ಒಳ್ಳೆ ನೌಕರಿ ತಗೊಂಡು ತಮ್ಮ ಜೀವನ ತಂದೆ ತಾಯಿನ ಎಲ್ಲರನ್ನು ಚೆನ್ನಾಗೆ ನೋಡ್ಕೊಬೋದು. ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಆಗಲ್ಲ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳು, ಇಲ್ಲಿ ಟೀಚರು ಏನನ್ನ ತನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡಿತಿಲ್ಲ, ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಉದ್ದಾರ ಪ್ರದೇಶ ಅವಾಗ ಬಡ ಆಗ್ತಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಎಲ್ಲರೂ ಅವರವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಸಮೇತ ಅಂದರೆ ನಾವೊಂದು ನೀವು ಮಕ್ಕಳು ಸಮೇತ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮ ಕೆಲಸನ ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಹೌದಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ನಮ್ಮ ದಿನಚರಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮಗೂ ಸಹ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಹೆಲ್ಪ್ಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಇದರಿಂದ ಅಮ್ಮ ಬಹಳ ಖುಷಿ ಪಡ್ತಾಳೆ, ಆ ಖುಷಿ ನಾವು ಪಡ್ತೀವಿ, ನನಗೆ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ಖುಷಿ ಪಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳೇ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸಬ್ ಕರ್ತೆ ಅಪನೆ ಅಪನೆ ಕಾಮ್, ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಕೆಲಸ, ನಾವು ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ನಾವು ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. ಹಾಂ, ಕಲ್ತಿಕಪ್ಪ ಅಮ್ಮನೆ ಬಂದು ಕಲ್ತಿಕಕ್ಕೆ ಏನ್ಬಾರ್ದು, ಊಟ ಬಡಿಸ್ಬೇಕು, ನಾವೇ ಊಟ ಬಡಿಸ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಬಡಿಸ್ಬೇಕು, ಅವರು ಬಡಿಸ್ಬೇಕು. ಈ ಥರ ನಾವು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಕೆಲಸನ ಹೇಳೋ. ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು ಅಂತಂದರೆ ಅನ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಚಲೋ, ಅವ್ರೆಂಬ ಆಪ್ ಸಭಿ ಏ ಲೆಸನ್ ಕೋ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಸೋನೋ ಆಪ್ನ ಆಪ್ನ ಕಾಮ್ ಆಪ್ ಹೀ ಕರ್ತವ್ಯ ದೇಖೋ ಅವ್ರೆಂಬ ಮೈ ಕೊಡೋ ಏ ಲೆಸನ್ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಸೋನೋ. ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡ್ತೀನಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ರಸೋಯಿ ಘರ್ ಮೇ ಗಯಿ, ಉಸ್ನೆ ಚಾಯ್ ಬನಾಯಿ, ಚಾ ಆಭಾರ ಸ್ಕೂಲ್ ಗಯಾ ವಹಾ ಬೇಚ್ ಪರ್ ಬೈಠ ಗಯಾ.
अध्यापिका ने पाठ पढ़ाया। उसने अध्यापिका की पाठ बात ध्यान से सुनी। उसे सारा पाठ याद हो गया। आपको भी ये एक बार याद आया है, कभी भी चिल्ड्रंस हमारा काम हम खुद कर देना, माँ पापा को खुश करना, हम पढ़ने से घर पूर्ण रूप से खुश हो जाता है। मकड़े ना ओद नम ते ती खुश जो ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀನಿ, ಎಲ್ಲೂ ಹೊಡ್ತಿರಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಎಲ್ಲೂ ಬಯಸ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ನಿಮಗೂ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್, ಏ ಆಫ್ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಸುನ್ನಾ, ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಪಾಠ ಏಕ್ ನಾ ದೋ ತೀನ್ ಬಾರ್ ಪಡೋ, ಯಾದ